राज्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून सरकारनं केवळ आर्थिक मदत जाहीर करून चालणार नाही तर प्रत्यक्ष मदत दिली पाहिजे अतिवृष्टीसाठी पॅकेज वाढवलं पाहिजे अशी मागणी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली आहे दसऱ्यानिमित्त बीड जिल्ह्यात सावरगाव इथं गडावर त्यांनी मेळावा घेतला त्यावेळी त्या बोलत होत्या तीन वेगवेगळ्या भूमिकांचं असलेलं सरकार एकमेकांना खुश करताना जनतेचं नुकसान करत आहे अशी टीका त्यांनी केली मराठा आणि ओबीसी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे असं सांगत मुंडे यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारवर टीका केली या मेळाव्याला खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासह भाजपाचे नेते उपस्थित होते